있으니까 아직도 아가야 내 말로가 비가 있기로 Once more! Once more! Once more! Why this आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबर झालेला आहे मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो. आज आपण व्हिडिओमध्ये वापरलेले बीटमार्क आणि शेकपीट आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आजच्या जे स्टेटसमध्ये वापरलेले मटेरियल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर सिम्पली चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले बेल आयकन ऑलवर सेट करा. तर सिम्पली तुमचा जराही न वेग घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर या बीटमध्ये वापरले तुम्ही म्हणजे आपल्या ज्या स्टेटसमध्ये वापरले बीटमार्क आणि शेकपीक डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आपलं बीटमार्क आहे ते अशा प्रकारे राहणार आहे. त्यानंतर शेकपीक आहे ते अशा प्रकारे आपलं राहणार आहे. तर सिम्पली बीटमार्क सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर परत चिन्ह जायचं मीडियामध्ये जायचं आहे. अशा प्रकारे आपल्या आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मॉडेल इमेज ॲड करून घेतला. ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सपोर्शन जाऊन साईज थोडीशी आपण वाढवून घ्यायची. इथपर्यंत आपण ठेवणार आहोत आणि याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजे 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. वाढवून घेतल्यानंतर आपल्याला बीटमार्कवर यायचे आहेत. म्हणजे 7 सेकंदावर आपला एक बीटमार्क आहे, त्या बीटमार्कवर आपल्याला यायचं आहे. बीटमार्कवर आल्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून आपल्या या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचे आहेत. आणि दोन भाग करून घेतल्यानंतर अलीकडचे जी इमेज लेअर आहे ते अशीच आपण ठेवणार आहोत आणि जी पलीकडची इमेज लेअर आहे त्याची आपण वन ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन आपल्याला साईज वाढवून घ्यायची. अशा प्रकारे इथपर्यंत आपण ठेवणार आहोत. आपण वन ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन या इमेज लेअरची सेकंड इमेज लेअरची साईज आपण वाढवलेली आहे. तर सिम्पली आपण फुल स्क्रीन आहे ती केलेली आहे. सिम्पली इथं आपल्याला दोन्ही लेअरला आपल्याला इथं इफेक्ट द्यायचा. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक निघायचं, शेकेपी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं थर्ड इफेक्ट दिलेत. तर यातला फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर पहिल्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट करून घेतल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे ओवरऑल पहिल्या इमेज लेअरचं तुम्हाला दिसून येणार आहे. तुम्ही बघू शकता. तर सिम्पली सेकंड नंबरच्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत एकदा इथून बॅक निघायचं आहे, शेकपी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. आणि सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आणि सेकंड नंबरच्या इमेज लेअरवर यायचं. म्हणजे 7.7 सेकंदाच्या इमेज लेअरवर येऊन आपल्याला या इमेज लेअरला सेकंड नंबरचा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर याचा ओवरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओवरऑल याचा लुक दिसणार आहे. सिम्पली दोन्ही लेअरला आपला इफेक्ट आहे तो लावून झालेला. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं. थर्ड नंबरला तुम्हाला ब्लॅक पीएनजी दिली ती सिम्पली टॅप करून ॲड करून घ्यायची. अशा प्रकारे ॲड होणार आहे. सिम्पली मूव अँड ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन थोडीशी साईज वाढून आपल्याला ती आपल्याला इथं ॲडजस्ट करून घ्यायची. ॲडजस्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती 15 सेकंदापर्यंत म्हणजे शेवट आपल्याला वाढवून घ्यायची. वाढवून घेतल्यानंतर परत स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर परत एकदा प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे. आणि फर्स्ट नंबरला तुम्ही बघू शकता आपली ॲटिट्यूड पीएनजी वर्ड पीएनजी तुम्हाला दिलेली आहे. सिम्पली टॅप करून ॲड करायचे. ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे ॲड होणार आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सपोर्शनमध्ये जाऊन पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला ती खाली स्क्रोल करत घ्यायची अशा प्रकारे. आणि इथं आपल्याला ती ॲडजस्ट करून घ्यायची. तुम्ही बघू शकता की इथं आपली आता ती ॲडजस्ट पीएनजी झालेली आहे. सिम्पली ॲडजस्ट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. अशा प्रकारे ओवरऑल लुक आपल्या पीएनजीचं येणार आहे. सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे, शेकपी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. आणि थर्ड नंबरला तुम्ही बघू शकता की आपला HDR+CC इफेक्ट दिलेला. तर सिम्पली या HDR+CC इफेक्टला इथून कॉपी करण्यासाठी काय करायचं आहे, HDR+CC तिन्ही लेअर दाबून धरून सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बाजूला दिसेल कॉपीचं बटन अशा प्रकारे. तर कॉपीच्या बटनावर क्लिक करून थर्ड नंबरला जे कॉपी 3 लेअर आहे त्या ऑप्शनवर आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. परत एकदा मेन प्रोजेक्ट आल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि फोर्थ नंबरला तुम्हाला पेस्ट 3 लेअर म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला HDR+CC इफेक्ट इथं पेस्ट झालेला आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे HDR+CC ती शेवटपर्यंत म्हणजे 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. म्हणजे पूर्ण स्टेटसला HDR+CC हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचं, प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे. आपण इथं जसे ॲटिट्यूड पीएनजी, ब्लॅक पीएनजी जसे ॲड केले तसं तुमचा तो लोगो तुम्ही ॲड करू शकता आणि स्टेटसला देऊ शकता. सिम्पली आपला इथं स्टेटस क्रिएट झालेला आहे.
याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला आरेचं चिन्ह दिसून येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असे बऱ्याच प्रकारचे ऑप्शन येतात, त्यातला व्हिडिओज ऑप्शन्स सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो